मुंबईकर आता एसी लोकलच्या वाढीव फेऱ्यांच्या प्रतीक्षेत आहेत आणि एसी लोकल निविदा प्रक्रिया ही थंडावलेली दिसते. निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किमान 2 वर्ष लागणार आहेत. रेल्वे मंडळाच्या अर्ध की पूर्ण एसी निर्णय विलंबाचा हा फटका आहे. एसी लोकलचं स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी बातमी महत्वाची आहे कारण त्यांना एसी लोकलसाठी आणखी मोठी वाट पाहावी लागणार आहे. एमयूटीपी अंतर्गत येणाऱ्या एसी लोकलसाठी आणखी 2 वर्षांची प्रतीक्षा मुंबईकरांना करावी लागणार आहे. एसी लोकलसाठी आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया सुरू झालेली नसल्याचं स्पष्ट झालंय आणि त्यामुळे जवळपास 238 एसी लोकल बांधणीचा हा प्रकल्प सध्या तरी रखडल्याचं हे चित्र आहे. नाशिक जिल्ह्यातल्या अनेक भागांना अवकाळी पावसानं झोडपून काढले. राज्यात सर्वाधिक फटका हा इगतपुरी त्र्यंबकेश्वर आणि सुरगाणा तालुक्याला बसलाय. काढणीला आलेल्या भात पिकाचं मोठं नुकसान झालंय. चांदवड तालुक्यामध्ये कांदा या पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसलाय. सुरगाणा तालुक्यातल्या नागली वरी ही पिकंही उद्ध्वस्त झालीत. पंचनामे करण्याचे आता मागणी होत आहे. पुणे शहरासह उपनगरामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस आहे तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस बरसला. शहरामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. हवेत गारवा निर्माण झालाय. उकाड्यापासून हैराण नागरिकांना अर्थातच दिलासा मिळालाय. पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये अवकाळी पाऊस झाला तर काही ठिकाणी पिकांचं नुकसानही झालंय. कल्याण डोंबिवलीमध्ये 2 दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसानं दिलासा दिला मात्र या आजाराला निमंत्रण दिल्यासारखं आहे. दुपारी कडक ऊन 9:30 वाजल्यापासून अचानक पावसाची हजेरी लावल्यानं वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला. दिवाळीच्या सुट्टीनंतर आज शाळा सुरू होत आहेत पण कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर शाळेत पोहोचण्याचा प्रश्न आहे. ग्रामीण भागातले अनेक विद्यार्थी बसनं प्रवास करतात मात्र सध्या एसटी सेवा ठप्प आहे आणि त्यामुळे शाळेमध्ये पोहोचायचं कसं असा प्रश्न या विद्यार्थ्यांसमोर आहे. देशात सध्या तरी बूस्टर डोसची आवश्यकता नाही आहे. लोकांना 2 डोस देणं हे महत्वाचं आहे आणि त्याला प्राधान्य असल्याचं ICMR स्पष्ट केलंय. सध्या 2 डोस घेतलेल्यांमध्ये 80% लसीकरण हे महत्वाचं आहे. राज्यात सर्व निर्बंध शिथिल झाल्यानंतर रुग्णसंख्येमध्ये फारशी वाढ झालेली नसली तरी 11 ते 20 वयोगटातील 1,711 मुलं गेल्या 20 दिवसांमध्ये कोरोना बाधित झाल्याचं आढळलंय. मुलं बाधित होण्याचं प्रमाण काही अंशी वाढलेलं आहे आणि त्यामुळे काळजी घेण्याची आता गरज आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे